नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे झटपट आणि चमचमीत अशी व्हेज बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी कुकरमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग दोन हिरवी वेलची चक्री फूल आणि दोन तमालपत्राची पानं घालू आणि हे खडे मसाले तेलामध्ये थोडे परतून घेऊ खडे मसाले थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये आता एक मोठा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा सोनेरी रंगावरती छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर मस्त बघू शकता सोनेरी रंगावरती मी कांदा परतून घेतलेला आहे यामध्ये आता तीन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची तेलामध्ये थोडी परतून घेऊ आपण तर मस्त आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची मी परतून घेतलेली आहे यामध्ये आता एक मोठा टोमॅटो उभा चिरलेला घालू आणि टोमॅटोसुद्धा थोडा मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ तर टोमॅटोसुद्धा छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता हळद घालू आपण पाव चमचाला मी थोडी हळद कमी घातलेली आहे त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट घालू हिरवी मिरची घातलेली आहे मी त्यामुळं लाल तिखट थोडंसंच घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा बिर्याणी मसाला घालू बिर्याणी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणा पावडर घालू शकता हे मसाले आपण थोडे तेलामध्ये परतून घेऊ तर मसाले मी बघू शकताय आहे छान परतून घेतलेले आहेत यामध्ये आता दोन चमचे दही घालू आणि दहीसुद्धा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे खूप छान चव लागते बिर्याणीला त्यामुळं दही नक्की घाला तर दही सुद्धा आपण मसाल्याबरोबर छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता भाज्या घालू तर भाज्यांमध्ये मी थोडं गाजर घेतलेलं आहे चिरून ताजे वटाणे घेतलेले आहेत आणि साल काढून चिरून बटाटा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता तर एक ते दोन मिनटं आपण मसाल्यामध्ये या भाज्या आता परतून घेऊ भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये आता तांदूळ घालू तर दीड वाटी बासमती तांदूळ मी दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला हो यामधलं पाणी आता मी काढून टाकलेलं आहे तांदूळ आपण मसाल्यामध्ये छान परतून किंवा मिक्स करून घेऊ तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ तुम्ही ही, ही बिर्याणी करताना वापरू शकता तर मस्त तांदूळ सुद्धा बघू शकताय मसाल्यामध्ये मी परतून घेतलेले आहेत यामध्ये आता गरम पाणी घालू तर दीड वाटी मी तांदूळ घेतलेले त्यासाठी तीन वाट्या पाणी घालणार आहे म्हणजे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि गरमच पाणी घाला म्हणजे भात आपला झटपट तयार होतो मिक्स करून घेऊ आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालू चवीनुसार यामध्ये मीठ घालू त्याचबरोबर एक चमचा मी साजूक तूप घालणार आहे खूप छान चव लागते तुपामुळे बिर्याणीला चमच्याने आता छान मिक्स करून घेऊ आणि भाताला आता छान उकळी येऊ देत भाताला आता उकळी आलेले आहे गॅस आपण मिडियम करू आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घेऊ तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी आपली चमचमीत व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे चमच्याने आता छान मिक्स करून घेऊ कुकरमध्ये या पद्धतीने अगदी झटपट अशी ही बिर्याणी तयार होते बिर्याणी अजून मस्त चवीला लागण्यासाठी यामध्ये मी तळलेले थोडे काजू आणि तळलेला कांदा घालणार आहे तळलेला कांदा आणि थोडे तळलेले काजू आपण बिर्याणीमध्ये मिक्स करून घेऊ तर झटपट अशी व्हेज बिर्याणी आपली तयार झालेली आहे ही व्हेज बिर्याणी रायत्याबरोबर खायला खूप छान लागते किंवा तशीसुद्धा खाऊ शकता मस्तच लागते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद